बाय बाय। गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? मला अशी आहे की आपण सगळी मजेदार असणार। आताच उठल्या, आंघोळ करून झालेली आहे, तर आता गरमागर पहिले चहा पिता। तर मला घसा बसले त्याच्यामुळे तुम्हाला आवाज जरा वेगळा येत असेल, तर आता पहिले चहा पिऊन घेता। हो बघा, पार्ले बिस्किट घेतले, पहिले जेव्हा 2 रुपयाला भेटायचा आता 5 रुपयाला भेटत। तर आता पहिले गरमागरम चहा पिता। हो बघा, डायरेक्ट डब्बा झेडले, ज्याला जो पाठेल त्याने तो खायचा। टाईम बघा किती झाले, 10:15 आल्या। तर आता इशा जाता, आई येईल ती मच्छीला येईल ती, तर आता मच्छी आणून ती आई बाहेर गेलेली। तर आता पहिले मच्छीला मी पहिले बरोबर लावून येता, नाही तर मग आई आली, आईला माहीत पडला तुम्ही लेट उठल्या आणि लेट गेल्या, तर 2 शिवा अजून भेटतील मला। चला चाललो आता दुकानावर। हे बघा आपला बंटी पण आलेला। ए ब्लूटूथ माझे आहेत, माझे माझे आहेत। चुप रे, यो बघा आईनी माल आणलेला आवरा, बराच काही माल आणले खाली आहे। अरे बाबा भरलेला, याला वरती टाकू दे। शाबास, यो बघा माल भरलेला सगळा। चला आता चाललो। हा तर गाईज, आताच मी दुकानावरती पोहोचले आणि आपला सगळा मावरा इथं उतरून झालेला, फक्त बरोबर होण्याची वाट बघतो आम्ही। आणि इथं बघा, जसं आम्ही एंट्री मरले तसा आपला चहावाला आले। याला दुसरा काही कामच नाही, आम्हाला सोडून दुसरे कोणलाच चार ये नाही। इकडे बघा, कवरा भरून दिले। मी आवरा चहा पित नाही, मी अर्धा ओलतो। आता त्याला पहिलेच सांगतो कमी कर। चाय 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 माल बघा किती आणले आईनी, मस्त 2 वावी आहेत मोठ्या मोठ्या जाम, नुसत्या पिवल्या पिवल्या आहेत। आणि या साईडला तुम्ही बघा हलवा आणले आहेत, एक एक हलवा 1-1 किलोचा, 1-1 सव्वा किलोचा। या साईडला माकली आणले आहेत, बंडी 1 माकली उसळ, ही बघा 1 माकली 1/2 किलोची आहे, 1/2 किलोची आहे, खायला 1 नंबर लागता ही। या साईडला सुरमई आहेत, या मोठ्या सुरमई आहेत, 1.5 किलो 2 किलोची सुरमई। या साईडला बारीक आहे, 1 किलो 1/2 किलोची आहे। वापस मिक्सिंग आले काही बोंबील आणल्या, बोंबील बघा कवडू आणल्या। हाली मावळा माग आहे, त्याची मुलं माल एकदम कमी कमी आहे, पण माल आपले रंग सगळा भेटेल। या साईडला कापरी पापलेट आहेत, 1 पापलेट 1 किलोचा, 2 साईजमध्ये आहेत। यो 1/2 किलोचा, यो 1 किलोचा 1 पापलेट असेल, 1 किलोचा 1 असेल। यो वजन तर आता करायला काटा तर नाही आहे। चला पहिले याला बरोबर लावून जिथे बघा, टप पण आणल्या ते आता मावळा टाकून जिरा। बंटी बघतो काय, टप खाली देऊ ना, चल काम कर। हा तर आता माझी सगळी कामं झालेली आहेत, सगळा मावळा ढाकून झालेला, तर सगळा टेम्पोमध्ये लोड पण करून झालेला। तर आता इशा बंटी गेले कॉलेजला, तर आता मी सगळा मावळा ढकले, मला एकदम सगळा ढकलेला, फक्त काटावाचा ठेवले, 4 वाजता आवाज आहे त्याची मुलं दुकान। आणि या साईडला बघा, सगळा असा ढाकून ठेवलेला एकदम व्यवस्थित, सगळ्या मावळा भरलेला मी यो वरती ठेवले आहे, म्हणजे बरोबर पिघलावा नाही लवकर। चला आता चाललो घरा। पोचल्या ना घरा पोचल्या, तर आता आपल्या मोठ्या आईला घेऊन जायचं पाटील डॉक्टर जवळ, कारण की आईला इंजेक्शन द्यायचा, तो रक्ताचा इंजेक्शन असतं ना, तो इंजेक्शन द्यायला तिकडं न्यायचा, म्हणून ती तो कसा पॉवरफुलचा इंजेक्शन असते, त्यामुळे डायरेक्ट आईला इंजेक्शन देत नाही, मग तो सलाईन मार्फत आईला दिला जातो। तर आता डायरेक्ट तिथं जातं आईला घेऊन। चला उतर ओर ना, त्याला ओर हा ओर 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 ढकल, आता कसा उगारला। चल त्याला उतारली का, उतार। चला तर गाईज पोचलो घरा, दुपारचं वाजलं, 2 वाजलं। हे कुठं चालले रे, अरे कुठं चालले मावरा, नटले का मा म्हणजे घेऊन आलो ना, तुला सांगले आता जाऊन बसते की इथे मा। चल जुली, हे जुली क्या बात है बाबू, बाय बाय अशीच राहा। तर गाईज पोहोचलो दुकानावर, दुपारचं 4:30 वाजले, आणि आता सगळा मावरा लावून
गेलेला आहे ना आई आला अजून जरा टाईम आहे आई सांगत सावाई पर्यंत मी येईन बघा सगळा मावरा लिवलेला थोडा थोडा जा तो लावून गेलेला अरे कुठे आले तू सामान जायचा होता कपडे घेतले नव्हतं तुला जो पाहिजे ना आज गुरुवार आहे भाजी गुरुवार भाजी भाजी ना आम्हाला मच्छी मी पण भाजी घालून तर बघ समोर दुकान आहे बघा आई आली आली आईने किती भाजी आणले नाही येता येता कलिंगड आणले एक कलिंगड 200 रुपयाचा 10 किलो 130 रुपयाचा 130 कुठे आणला पनवेलच्या 130 रुपयाचा आपल्याकडे होता भेटणार मी नाही 130 रुपया 300 रुपयाचा आपल्याकडे 300 रुपये 300 तिथे जलत ना पण टोल लागे सांगला त्यांनी हे बघा भाजी घेतली नाही दोन प्रकारचे आहेत हे बघा हे फरक बघा किती आहे कुठे झाला रे बघा ही आपली गावठी आहे आणि मार्केटमधून आणलेली आहे ती बाजारवाल्यांवाली आहे ही आपली घरची आहे त्याची मुला बघा किती फरक आहे दोघांमध्ये नाही या ही गावठी आहे तीन जुरे आणल्या आणि ही बाजारांची आणलेली ही आपली घरची लावलेली आहे ये आधी याला काही कामच नाही तर गाईज पोचलो घरा बघा किशोरीला कलिंगार पण उचलं नाही उचल वजन आहे तिच्यापेक्षा कलिंगारला वजन जास्ती आहे चला आता मी पिशव्या उतरताव कस असता भेटता नाही बाबा हल्ली माग मागाई आहे हा समजला माझा आवडी भाजी आणले रोज बनव आणि हा नाही बघा आईला बिना चपलीचा चालता येणार म्हणून चप्पल घालून चालतं कारण लाजी थंड आहे जाम त्याचे मुलं असंच पाहिजे लादी थंड आहे एक तर पहिले थंडी जाम पडते तर 3 वर्ष लादी थंड लागते चला चाललो आता मी आईचं बास्केट घेऊन चाललो नाक्यावर पोचलो आपल्या भाऊच्या दुकानामध्ये विकी भाऊ आपल्या आईचा पॅन कार्ड केव्हा भेटेल तुम्हीच तर बनवायला दिलेला टाइम लागेल त्या आईचं पॅन कार्ड हरवले ना त्याच्यामुळे पॅन कार्ड टाइम लागेल ना आपला विकी भाऊ पॅन कार्ड आधार कार्ड सगळी कामं करतात पॅन कार्ड आधार कार्डाची लवकर लवकर याला मेसेज करा तरी याचा फोन नंबर मी तिथे देतो याला फोन करा लवकर लवकर काम करा आम्हाला घराची पॅन कार्डाची पावती देऊ का पावती कुठं व्हॉट्सअपला पाठवतो तिला हा व्हॉट्सअपला पाठव सर तेवढं तरी काम होईल ना पुढे माझा चालेल ठीक चला तर गाई चाललो दुकानावर माल बघा कवर आणली खालचं 3 टपत आणि 1 2 3 4 यो खाली 1 3 सॉरी 3 4 7 टपत चाललो आता दुकानावर तर बंटी आली यो बघा बंटी इथं बसली ए बंटी चल ए अरे आवाज नाही निघत चल काय काय रे चला चाललो चला हा तर गाई आता मी दुकानावरती पोचले आणि आपली सगळी साफसफाई करायची चालू झालेली आहे इकडे बघा काहीच लवला ना अजून ना बंटी आपल्या इकडे झाडू मरत आहे ना इकडे बघा ती बाजारवाली बसतात सगळा कचरा इथं करून जातात धंदा करतान तर करतान कचरा बी काढून जातात वर्षा बघा कवरा कचरा झाडू मरला तर अजून दिसेल पार इकडे बघा टेम्पो या खाली बी अक्का भरलेला मार बंटी मार झाडू मार बरोबर मार चला तर गाईत सगळा मावरा लावून झालेला आपला तर आता तुम्हाला पहिले मी आपला मावरा दाखवता ही बघा गाबुली आहे एक नंबर गाबुली आहे खायला जाम भारी लागत या साईडला बोंबिलत बारकी पापलेटा वापस ही मांडलेली वाव वाव आपली 1600 रुपये किलो पण वाव एक नंबर आहे या साईडला व्हाईट कोलगी आहे पोची आहेत ये पण पोची आहेत ये बघा हलवं
हलवा बोंबील सॉरी बागर या इटला कुप जितारियात बारकी पापलेडा खापरी पापलेडा या बघा माखल्या दीपन खापरी पापलेडा सुरम एक नंबर माल आपला यो वापस खापरी सरगत एक एक किलो जाय व्हाइट कोल भी आनी है साइडला हलई मासा सुरमा आणि बोलारे आणि इकडे बघा सगळा माझा मावरा भरलेला माझा जास्ती आहे पेक्षा सगळ्यां दोन दोन टाटा ठेवले बघा आणि ही बघा ही एक सुरमा माझी आहे या साइडला वाव भरले टोल तांबोसा बोलारे चला तर गाईज या नाश्ता करायला कालची देते आहेत आणि मेथी आहे आता मस्त नाश्ता करून घेता भाकरी आहेत आपल्या किती आहेत एक आणि दीड भाकर आहे आता पहिले नाश्ता करून घेता जाम भूक लागले जोराची तुला पाहिजे का भूक लागली का ये चल जवळ ये चल तू बघा काव लागली आता गाईज पोहोचला इशारा तर ही बघा आपली युट्यूब फॅमिली भेटायला आली हाय कशा तुम्ही एकदम मजेत कुठून आल्या तुम्ही सगळी पाहुजे माहितीशी बरोबर तर स्पेशल भाऊना भेटायला आलं तर भाऊ काही अजून कुठला नाही तर बघा भाऊजी दुकानाच्या मस्त शॉपिंग केली लेक काही घेतला घड्याळ घेतला गॅरंटी दिली की नाही दिली माझा व्हिडिओ बघतो की नाही माझं नाव क माझं नाव कळलं बोल गाईज आता मी माझा दुकान बंद करून इथं आली आईजवळ आईचं पण आता दुकान बंद करला जिता आता जाता मस्त घरात जाऊन जेवून मस्त जरा आराम करता तर लगेच 4 वाजता यायचं आहे ना संध्याकाळची वापस हल्ल्या द्या हल्ली पण जायचं आज संध्याकाळचे तो हां मजा येणार आहे हल्दीची तर मजा येणार आहे ते नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवता थांबवत आपल्याला माहित ना संध्याकाळचं कुठेतरी जायचं हल्ली जायचं तो आपण दुसरे एंड टाकू ना कारण कसा गुरुवारी तवरा काही जमला नाही त्याच्या मुला गुरुवारचा थोडासा होता आजचा थोडाफार होता तो मी एकत्र करून आज टाकून देणार आहोत आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवता चला मग भेटूया अशात नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय.